माननीय एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, हे तिन्ही नेते 2 दिवसातच या बैठकीला बैठक घेणार आहेत. भाजपने किती जागा लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे. पुढील 8 दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे. मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार, मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात, काही लोकांना अजितदादा वाटतात, मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं. गणपती उत्सव आणि विसर्जन यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतलेले असल्यामुळं येणारी विधानसभेच्या निवडणुकीचे काय हालचाल आहेत याबद्दलचं साशंका अनेकांच्या मनात होती. परंतु आता विसर्जन झालेलं आहे. महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या 2 दिवसानंतर युतीच्या बैठका या सुरू होत आहेत. माननीय एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा, हे तिन्ही नेते 2 दिवसातच या बैठकीला बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे. पुढील 8 दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे. म्हणून ज्या स्पीडने आता ह्या सगळ्या युतीचे बोलणे होतील आणि हेच माननीय नेतेगण या सर्व बाबीची घोषणा सुद्धा हे करणार आहेत. म्हणून एक मजबूतीने सरकार आणण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि मला वाटतं निश्चितच महायुती हे येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी होईल. आता ज्या काही बातम्या येत आहेत, मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार, मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात, काही लोकांना अजितदादा वाटतात, मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं, हे सगळं वाटतं. परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे. म्हणून कुणाचाही गैरसमज नको. मी बोललो म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या बद्दल आता युतीमध्ये धसपूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले असं काहीही जरी असलं, हे सगळं आमच्या मनातलं जरी असलं तर अखेरचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील. म्हणून यामध्ये कोणताही संभ्रम नसावा. आतापर्यंत किती जागा आमच्या फायनल झाल्यात, कोण उमेदवार आहेत याबद्दल कोणतीही चर्चा किंवा आणखीन असं काही घडलेलं नाही. हे येत्या 8 दिवसामध्ये हे सगळं चित्र हे जनतेसमोर स्पष्ट होईल.